मराठी टेलिव्हिजन विश्वातील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली एक अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. वीणाने आजवर साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी जाणून घेऊया. वीणा ही उल्हासनगरला एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी मुलगी. घरखर्चात थोडाफार हातभार लागावा आणि काहीतरी नवीन शिकता यावं यासाठी तिने कॉलेजमध्ये असताना जॉब करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काही काळात तिने सिंधी सिनेमांमध्ये सुद्धा काम केलं. त्यानंतर तिने एका लोकल न्यूज चॅनलसाठी अँकर म्हणून काम केलं. तिचा लुक आणि पर्सनॅलिटी बघून तिला मराठी सिनेमाच्या ऑडिशनसाठी कॉल आला आणि तिने व्हॉट्सअप लग्न या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यात तिने अवनी प्रधान ही एक छोटीशी भूमिका साकारली. छोट्याशा पण लक्षवेधी भूमिकेतून ती सगळ्यांच्या लक्षात राहिली. त्यानंतर तिने कलर्स मराठीवरील राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेतून मराठी मालिका विश्वात पदार्पण केलं. साध्या छोट्या कुटुंबातून आलेल्या राधा नावाच्या एका साध्या सरळ मुलीची भूमिका तिने साकारली. या मालिकेचं टायटल सॉन्ग सुपरहिट झालं आणि मालिका सुरू व्हायच्या आधीच वीणा घराघरात पोहोचली. पुढे तिच्या व्यक्तिरेखेने आणि अभिनयाने तिने सगळ्यांनाच आपलंसं केलं. ही मालिका संपल्यानंतर तिने बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सहभाग घेतला. स्पष्ट वक्तेपणा आणि सडेतोड वृत्तीमुळे तिने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकून घेतली. तिची आणि शिवची जोडी घराघरात पोहोचली आणि वीणा सगळ्यांची लाडकी झाली. बिग बॉस मराठी नंतर वीणा आई माझी काळूबाई या सोनी मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटी झाली. या मालिकेत तिने साकारलेली काळूबाईची भक्त असलेली आर्या ही भूमिका सगळ्यांनाच भावली. पण मालिकेनंतर तिने काही काळ ब्रेक घेतला आणि ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटी आली ती झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून. या मालिकेत तिने रेवा ही सहाय्यक भूमिका साकारली. पण ही भूमिका तिची काही एपिसोड्सपुरतीच होती. 2 सलग मालिकांमध्ये लीड रोल केल्यानंतर पहिल्यांदाच वीणा सहाय्यक भूमिकेतून प्रेक्षकांना दिसली. त्यानंतर तिने ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतही अवंतिका ही छोटीशी भूमिका साकारली. वीणा या मालिकेतून काही काळ भेटीस येईल अशी अपेक्षा सगळ्यांना होती. पण जवळपास 10 एपिसोड केल्यानंतर तिने या मालिकेचा निरोप घेतला आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यानंतर अजून बराच काळ ती कोणत्याही वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली नाहीये. त्यामुळे नव्या भूमिकेत तिला पाहायला तिचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. वीणाने आता कोणत्या प्रकारच्या भूमिका साकाराव्यात असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.